चंद्रपूरच्या वन विभागाच्या मुख्य वन संरक्षकांच्या कार्यालयासमोर इकोप्रो या संस्थेच्या वतीनं 20 डिसेंबरला बैठा सत्याग्रह करण्यात आला. शेतपीक आणि व्याघ्र संवर्धनाच्या दृष्टीनं मागेल त्याला सौर ऊर्जा कुंपण योजना वनव्याप्त शेत शिवारात अनुदान तत्वावर राबवण्यात यावी या प्रमुख मागणीला घेऊन हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी मागणीकडे वन विभागाचं लक्ष वेधण्यासाठी आंदोलनकर्त्यांनी विविध घोषणाही दिल्या. वनव्याप्त शेत शिवारात वन्य प्राण्यांचा वावर वाढला आहे, यामुळे शेतपिकांचं प्रचंड नुकसान झाल्यानं उर्वरित पिकांचं नुकसान थांबवण्यासाठी मोठ्या प्रमाणात जिवंत विद्युत प्रवाहाचं तारेचं कुंपण लावल्या जात आहे आणि यामुळं वर्षभरात चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा आणि नागपूर तसंच चंद्रपूर जिल्ह्याला लागून असलेल्या कागजनगर जिल्ह्यात 7 वाघांच्या मृत्यूच्या घटना समोर आल्या. या व्यतिरिक्त अन्य वन्य प्राणी देखील मृत झाल्याच्या घटना घडल्या आहेत. याशिवाय विद्युत प्रवाह लावताना अनेक शेतकरी सुद्धा मृत्युमुखी पडले आहेत, तर कित्येकांवर वन्य प्राणी मृत्यू प्रकरणी कारवाई झाली आहे. त्यामुळे या सर्व बाबींवर मागेल त्याला सौर ऊर्जा कुंपण हाच पर्याय आहे आणि म्हणून या मागणीला घेऊन इकोप्रो संस्थेच्या वतीनं 20 डिसेंबरला चंद्रपूर नागपूर मार्गावरील मुख्य वन संरक्षक कार्यालयासमोर एक दिवसीय बैठा सत्याग्रह करण्यात आला. यासोबतच व्याघ्र संवेदनशील क्षेत्रातील शेतपीक आणि पशुधन नुकसानीची भरपाई 8 दिवसात देण्यात यावी, वन परिक्षेत्र कार्यालय स्तरावर अतिरिक्त वनरक्षकाकडे कार्यभार देण्यात यावा, डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजनेची व्याप्ती संरक्षित क्षेत्र कॉरिडॉर आणि व्याघ्र संवेदनशील क्षेत्रात राबवण्यात यावी, वाघ तसंच मानव संघर्ष टाळण्यासाठी मास्टर प्लॅन तयार करावा, राज्यातील वन्यजीव भ्रमण मार्ग मॅपिंग करून त्यात खाणींना परवानगी देऊ नये या मागण्यांचाही आंदोलनात समावेश आहे. याबाबत इकोप्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोत्रे यांच्याशी साधलेला संवाद पाहूयात. मागील एक वर्षामध्ये संपूर्ण विदर्भामध्ये जवळपास 7 वाघांचा मृत्यू हा शेतातील शेतपीक संरक्षणासाठी लावण्यात आलेल्या कुंपणाला विद्युत प्रहार सोडण्यात आल्यामुळे झालेला आणि आपल्या संपूर्ण विदर्भामध्ये जे काही कोरडवाहू शेती आहे या शेतकरी बांधवांचं जे अर्थार्जन आहे फक्त एका पिकावर अवलंबून असते आणि अशा परिस्थितीमध्ये आसमानी आणि सुलतानी संकटातून यांचं पीक वाचलं तरी पण वन्य प्राण्यांकडून हे पीक नष्ट होते. मग हे पीक वाचवण्याकरिता बनेल ते प्रयत्न करण्याचा प्रयत्न हा शेतकरी बांधव करत असतो. त्यातलाच एक प्रयत्न मोठ्या प्रमाणात वापरला जात आहे, तो म्हणजे शेतपिकाला तारेचं कुंपण करून त्याला जिवंत विद्युत प्रवाह सोडण्याचा आहे आणि अशा प्रकारामध्ये मोठ्या प्रमाणात रोही रानडुकराकडून जे शेतपीक नुकसान होते, परंतु रोही आणि रानडुकर हे वाघांचं खाद्य असल्यामुळे तो शेत शिवारामध्ये त्याचा वावर सहज बाब झालेली आहे आणि या खाद्य मिळवण्यासाठी शिकार करण्यासाठी वाघ जेव्हा शेत शिवारात जातो तर अशा वेळेस वाघाचा सुद्धा इलेक्ट्रोक्युशनने विद्युत प्रवाहाने हा मृत्यू होतो. हे मृत्यू जर टाळायचे असेल तर त्यावर एक प्रभावी उपाययोजना आहे, कारण की ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रामध्ये मागील 2-3 वर्षापासून व्यक्तिगत पातळीवर सौर ऊर्जा कुंपणाचं वाटप करण्यात आलेलं आहे अनुदान तत्वावर. जवळपास 90 गावांमध्ये याचे चांगले रिझल्ट येऊ लागलेले आहेत. त्याच पद्धतीने ताडोबाच्या बफर क्षेत्रातच नाही तर इतरही वनक्षेत्रात, प्रादेशिक वनक्षेत्रात जे वनव्याप्त गावं आहेत, व्याघ्र संवेदनशील क्षेत्रातील जे गावं आहेत, अशा ठिकाणी सुद्धा शेतपीक नुकसानीसाठी आपण जर सौर ऊर्जा कुंपण दिले तर याचे बरेच फायदे होणार आहेत. एक तर शेतकरीला शेतपीक नुकसान वाटवायची गरज राहणार नाही आहे, शेतकऱ्यांना जागली करायला जाण्याची गरज राहणार नाही आहे, सोबतच अशा अवस्थेमध्ये जे मृत्यू वन्य प्राण्यांचे मृत्यू होतात ते सुद्धा आपण टाळू शकतो. त्या अनुषंगाने आज आपण मागेल त्याला सौर ऊर्जा कुंपण ही योजना अनुदान तत्वावर शासनाने राबवावी अशा मागणीला धरून आज एक बैठक सत्याग्रह आम्ही इथं करतो आहोत.